बाजारात जे दर वाढतात त्यावेळेस तुम्ही दर वाढवायला सांगताय. आंतरराष्ट्रीय दरामध्ये 20% घट झाली. डीएपीची का घट झाली नाही, युरियाची का घट झाली नाही, 20-20-10 का घट झाली नाही, याचं उत्तर नको आहे. केंद्र सरकारनं त्याबाबतची सबसिडी कमी केली पण खताचे भाव वाढवलेले नाहीत. खताचे भाव तेच स्थिर आहेत. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी विनाकारण संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. कसल्याही प्रकारचं बोगस बियाणं विकलं जाणार नाही हा विश्वास आपल्या मार्फत कृषी विभाग या ठिकाणी येतोय. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न निपटो, हे सगळे शांत बसतील. विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न निपटो, त्याच्यासाठी सगळं चालू. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, हा प्रश्न खर तर खरीपाचा हंगाम संपूर्ण राज्यभर सुरू आहे. सुरुवातीच्या काळामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे बियाण्याचा तुटवडा होता. बोगस बियाणे आले, बोगस कंपन्या आले. या प्रश्नामध्ये त्याबरोबर खतांचा विषय, जी वाढ झाली भरमसाट वाढ, त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, ठीक आहे, लक्षवेधी आहे, त्यावेळेस आपण सविस्तर उत्तर द्या किंवा कालची चर्चा होती त्याच्यावरही हा विषय आहे. लक्षवेधीपेक्षा सत्ताधारी पक्षाचा 293 प्रस्ताव आहे, त्या प्रस्तावावर सविस्तर उत्तर मंत्री मोदींना देता येईल. पण आता काही तातडीचे प्रश्न आहेत, तातडीचे विषय आहेत. सगळीकडे महाराष्ट्रात काही भागात पूर परिस्थिती आहे, अनेक गावं आणि शेती पाण्याखाली आली आहे, ती शेती आता उद्ध्वस्त होत आहे. अशा परिस्थितीमध्ये काय उपाययोजना तातडीनं करता येईल, म्हणून हा प्रश्न अत्यंत महत्वाचा. अध्यक्ष महोदय, पहिला प्रश्न असा आहे की मुख्यतः आपण जे दर आता खताचे वाढवले 20% हे जे दर वाढलेत काही खतांचे, तुम्ही म्हणालात की आंतरराष्ट्रीय किमती ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस हे खताचे दर वाढतात. म्हणजे आपल्याकडे, मी लक्षात आणून देतो अध्यक्ष महोदय, मी काल पण आपल्या लक्षात आणून दिलं मंत्री महोदयांच्या की 2014 पूर्वी असलेले दर आणि 8 वर्षात वाढलेले दर हे 3 पट दर आहे, तिप्पट. अरे तुम्हाला आपण बोला, तुम्ही शहरात आपण बोला, संबंधित प्रश्न आहे. माझ्याकडे बघून बोला, माझ्याकडे बघून बोला. तुमच्याकडे पण यांना पण दाखी द्या ना. मी देतो, तुम्ही बोला. यांना पण दाखी द्या, बोला. अध्यक्ष महोदय, हे मी खोटं बोलतो काय, मी असत्य बोलतो काय, 3 पट दर वाढले की नाही? तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारात जे दर वाढतात त्यावेळेस तुम्ही दर वाढवलं सांगताय. आंतरराष्ट्रीय दरामध्ये 20% घट झाली. डीएपीची का घट झाली नाही, युरियाची का घट झाली नाही, 20-20-10 का घट झाली नाही, याचं उत्तर नको आहे. तुम्ही जर आंतरराष्ट्रीय दराच्या संदर्भात तुलना करत असताना ते 20% दर झालेत, आत्ताच्या शेतकरी संकटात असताना 20% दर कमी करणार जर झाले असतील, आता या खतांच्या मध्ये 20% दर तुम्ही कमी करणार का? हा पहिला प्रश्न. अध्यक्ष महोदय, दुसरा महत्वाचा प्रश्न असा या ठिकाणी आपल्या लक्षात आणून देतो की हे प्रतिबंधित जे HDBT बियाण्याची विक्री अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आली आहे, काय साठलोट आहे काय? टोळ्या फिरत होत्या मधात, कोणाकोणाची साठलोट? नवीन मंत्री आज जरा घ्या माहिती याची. 800 रुपयाचं नामांकित बियाणाचं तुटवडा, कृत्रिम तुटवडा निर्माण करून 800 रुपयाचं पाकिट 1200 रुपयानं विकलं जात. सर्रास कोणाचाच नियंत्रण नाही, कुठल्याही कृषी केंद्राच्या पुढे एकही फलक नाही. आज चला तुम्ही दाखवा मला कुठल्या ठिकाणी फलक आहे. फक्त फलक कुठला आहे? तो फलक वेगळा फलक आहे. आता मी याला त्या विषयाचं गांभीर्य मी घालू शकत नाही अध्यक्ष महोदय, पण मला एवढाच प्रश्न आहे की 20% तो एक विषय. हे जे बोगस बियाणे आहेत ते बोगस बियाण्यावर त्या मधामध्ये काय झालं? काही ठिकाणी कारवाईचा फार्स दाखवला गेला. आपण कारवाई करतो आणि कारवाई केल्यानंतर त्याची पुन्हा जमानत होते, पुन्हा तोच ते धंदे सुरू करतो. म्हणून पहिला प्रश्न माझा, मी सांगितलं आपल्याला 20% दर कमी झालेत ते आपण तातडीनं खताचे दर कमी करणार का? कारण आंतरराष्ट्रीय दरामध्ये आता डीएपी 1350 रुपये आज विकली जात आहे माननीय मंत्री महोदय. हे आपल्याला माहित आहे 480 रुपये होत आहे 2013, आज 3 पट वाढलेत. हे आपल्याला युरिया आज ते तुलनेमध्ये युरिया बरोबर आहे, पण ते सुद्धा कमी होऊ शकतं आंतरराष्ट्रीय दराप्रमाणे. डीएपी आज आपल्याकडे सबसिडीच्या रूपाने आपण जे देणार आहात ते अजून मिळाले नाही. अध्यक्ष महोदय, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न महत्वाचा म्हणजे या ठिकाणी नामांकित कंपन्यांच्या ज्या बोगस बियाण्याचा पुरवठा कृषी अधिकाऱ्याकडून दुर्लक्ष होत आहे
अशा जिल्ह्यामध्ये तातडीनं कारवाई करणार आहात का, हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, महाराष्ट्रात बंदी असलेले बियाणे आंध्र प्रदेशातून दाखल होत आहे, यावर पुन्हा आपण काय कारवाई करणार आहात, हा माझा तिसरा प्रश्न. ठीक आहे मंत्री महोदय, आज या विषयावरती आपला रिप्लाय पण आहे, या विषयावरती लक्षवेधी पण आहे, त्यामुळे या प्रश्नाचं स्पेसिफिक आपण उत्तर द्या आणि बाकी मग सगळे उपप्रश्न वगैरे जे असतील ते लक्षवेधीच्या वेळेला आपण घेऊ. चला धन्यवाद अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, सन्माननीय वडेट्टीवार साहेबांनी अतिशय पोटतिडकीने या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांना खताचे अधिकच्या दराने त्या ठिकाणी खत घ्यावा लागतो आणि दर घेत असताना त्यांनी तुलनात्मक जो दर दाखवलाय अध्यक्ष महाराज तो 2013 पण आता 2023 मध्ये आहोत. अध्यक्ष महाराज, यामध्ये जे उत्तर दिलंय छापील उत्तरामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की हे काही खरं नाही आहे. मी आपल्याला या ठिकाणी अध्यक्ष महाराज एकूण खताच्या किमती या ठिकाणी सांगतो. 2022 मध्ये डीएपी 1846 हे 1350 रुपयाला होता, 2023 मध्ये सुद्धा तो 1350 ला स्थिर आहे, वाढ नाही. एमओपी 6 हा 1700 रुपयाला होता, आजही 1700 ला आहे, वाढ नाही. एनपी 2424 1700 रुपयाला होता, एक मिनिट. अध्यक्ष महाराज आता आम्ही बोला ते अतिशय पोट तिडकीने मी त्यांना म्हणलंय, आता पोट तिडकीने प्रश्न विचारलाय तर तेवढ्याच उत्तर तर होते, तेवढ्याच उत्तर झाल्यानंतर हे सरकार तेवढ्या संवेदनशील उत्तर देत आहे अध्यक्ष महाराज, आणि हे सरकार तेवढं शेतकऱ्याच्या प्रति संवेदनशील आहे. आपण उत्तर ऐकावं, जर उत्तराच्या बाबतीमध्ये काही अडचण असेल तर अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी त्यांना अधिकार आहे, ते परत विचारू शकतात. अध्यक्ष महाराज, एनपी 2424 हा 1700 रुपये होता 22 ला 2000, आता 2023 ला त्याची किंमत 1500 रुपये झाली, 200 रुपयांनी घट झाली. अध्यक्ष महाराज, एनपीएस 1522 ला, म्हणजे मागच्या वर्षी 22 ला 1500 होता, आता 1500 स्थिर आहे. एनपीएस जो 1350 22 ला होता 1350 ते 1470 तो आता 1200 ते 1300 झालाय, म्हणजे जवळजवळ 100 रुपयाची घट आहे. एनपीए 1919 जो 1999 रुपयाला होता 2022 मध्ये तो आता 1550 ला झालाय 2023 मध्ये, त्याच्यात घट आहे. अध्यक्ष महाराज, एनपीके 10-26-26 हा 1470 रुपयाला होता, आजही 1470 ला स्थिर आहे. एनपीके 12-32-16 1470 रुपयाला 22 ला होता, 23 ला सुद्धा 1470 रुपयाला स्थिर आहे. एनपीके 1435-14 1500 रुपये, हे 1500 रुपये आजही स्थिर आहे. उत्तर होऊ दे ना, उत्तर होऊ दे, उत्तर होऊ दे, उत्तर होऊ दे, उत्तर होऊ दे, उत्तर तर होऊ दे पूर्ण. मी देतो तुम्हाला संधी, समाधान मी करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांची हरकत आहे, त्यांची हरकत आहे, बघू दे काय हरकत आहे ती बघू दे. बोला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे, मी काय म्हणालो की आता या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 20% कमी झालं, हे 22 ची तुलना 23 ची करत आहे, कमी झालं 20% कमी करा, हा माझा प्रश्न. मंत्री महोदय, मंत्री महोदय, शहरात राहता शहर साहेब, तुम्ही शहरी भागात राहताय, तुम्ही बरा आहो का शेलारजी, तुम्हाला बोला अध्यक्ष. उत्तर तर होते, असं कसं उत्तर घेतल्याशिवाय तुम्ही हरकत घेता. त्यांनी पूर्ण केलंय का उत्तर, त्यांनी पूर्ण केलंय का उत्तर, असं नाही चालत, त्यांना पूर्ण होऊ दे ना. बस मंत्री महोदय, अध्यक्ष महाराज यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस खताचे दर कमी होतात त्यावेळेस ते खताचे दर संबंध आपल्या देशात सुद्धा कमी व्हायला पाहिजेत. अध्यक्ष महाराज, आजपर्यंत आपल्या देशाच्या आणि राज्याच्या, तसा राज्याचा खताच्या दराच्या संदर्भामध्ये काही संबंध येत नाही. आपल्या माहितीसाठी सांग, आपल्याला इथे माहिती आहे, आपल्यापैकी अनेक मान्यवरांनी इथं हे विभाग सांभाळलेला. अध्यक्ष महाराज, ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये
भाव खताचा जास्त असतो त्यावेळेस केंद्र सरकार अधिकची सबसिडी देऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी त्या खताच्या किमती स्थिर ठेवल्या जातात. आणि अध्यक्ष महाराज यांचं म्हणणं काय आहे हा यांच्या प्रश्नाचा मूळ गाभा असा आहे. अध्यक्ष महाराज उत्तर ऐकायला लागेल. अध्यक्ष महाराज यांचा प्रश्न असा आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर किमती खताच्या कमी झाल्या तर त्या उत्तर होते उत्तर होते तर अध्यक्ष महाराज उत्तर होते उत्तर होते झाला पाहिजे. अध्यक्ष महाराज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर खताच्या किमती कमी झाल्या असतील तर इथं सुद्धा त्या किमती वाढलेल्या नाहीत. फक्त एवढंच आहे की केंद्र सरकार जर खताच्या किमती वाढल्या तिथं 2000 रुपये सबसिडी देत असताना भाव मात्र या ठिकाणी 250 रुपयेच होता शेतकऱ्याला त्याच दराने मिळाला. आता जर तो दर आंतरराष्ट्रीय 100 रुपयांना कमी झाला असेल तर अध्यक्ष महाराज केंद्र सरकारनं त्याबाबतची सबसिडी कमी केली पण खताचे भाव वाढवलेले नाहीत. खताचे भाव तेच स्थिर आहेत. अध्यक्ष महाराज या ठिकाणी विनाकारण संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. या खताच्या आंतरराष्ट्रीय खताच्या संदर्भामध्ये ज्या किमती कमी झाल्यात त्याचा संदर्भ घेऊन इतर किमती वाढवल्या तर वाढीव भावामध्ये खत विकला दिला जातो असं जे म्हणणं आहे ते अतिशय चुकीचे. अध्यक्ष महाराज खतामध्ये कसल्याही प्रकारची वाढ झालेली नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 उत्तराच्या वेळेला घेऊया. ठीक आहे. बसून घ्या बसून घ्या देतो बसून घ्या अहो बसून घ्या देतो बसून तर घ्या. नाही ना साहेब मी देतो आपल्याला थोरात साहेब मी देतो आपण बसून घ्या. थोरात साहेब मी आपल्याला देतो आपण बसून घ्या. मी उभा आहे 2 मिनिटं बसून घ्या 2 मिनिटं बसून घ्या. मी तुम्हाला देतो मी तुम्हाला संधी देतो. हे बघा हे बघा आपल्या फेडरल स्ट्रक्चर मध्ये ऐकून घ्या. थोडं थोडं ऐकल्यानंतर बोलणार नाही ऐकून घ्या. आपल्या राज्याच्या अखत्यारीत जे विषय असतात ते या सभागृहात चर्चेसाठी येतात. आज तुमचा विषय सबसिडी बद्दल आहे. सबसिडी देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाहीये केंद्र सरकारला आहे. त्यामुळे केंद्राच्या अखत्यारीतल्या विषयावरती या विधिमंडळात चर्चा होणं हे किती संयुक्तिक आहे याच्याबद्दलचा आपण विचार करावा. राज्याशी निगडीत जर का विषय असेल आपला काय विषय असेल तर आपण मांडा. अध्यक्ष महोदय देतो बसा देतो. एकतर पहिलं आज सांगितलं की या प्रश्न मंत्री महोदयांनी आज सांगितलं की चर्चा होणार आहे चर्चेत उत्तर मी देणार आहे. पण चर्चेच्या उत्तरामध्ये लोकांना प्रश्न विचारायला संधी मिळणार नाही. राईट ऑफ रिप्लाय पुरतं काहीतरी बोलता येईल त्यापेक्षा जास्त संधी मिळणार नाही. आणि जे काही उत्तर असेल ते जाईल फक्त. अध्यक्ष महोदय आपली जी लक्षवेधी आहे ती अत्यंत मर्यादित त्याच्यात आदरणीय हरिभाऊंच्या बाबतीत आहे ती अत्यंत मर्यादित आहे. प्रश्न फार महत्वाचा आहे की एक आहे की ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय पातळी एवढ्या किमती उतरलेल्या आहेत खरं म्हणजे आमच्या वडट्टीवारजींनी जे सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त किमती या खताच्या उतरलेल्या असताना सुद्धा केंद्र सरकारने खताच्या किमती कमी केल्या नाही. त्यांनी एकच सांगितलं की किमती स्थिर राहतील. पण त्याच वेळेस सगळी सबसिडी कमी करून टाकली अशी परिस्थिती. नफ्याखोरी केंद्र सरकारनं केलेली आहे त्याच्यामध्ये. शेतकऱ्याच्या जीवावर नफेखोरी केलेली ही वस्तुस्थिती आहे. आणि ते उत्तर तुम्हाला देता येतं उत्तर द्यायला काय अडचण आहे. केंद्र सरकारनं सबसिडी कमी केली नफेखोरी स्वतःची केली हे सांगायला काय अडचण आहे तुम्हाला. एक दुसरं अध्यक्ष महोदय आशिषजी बोला आशिषजी. अध्यक्ष महोदय सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदय त्यांचा हरकतीचा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय त्यांनी हरकत घेतलेली म्हणून देतोय. नाही आम्हाला बोलू द्या अध्यक्ष महोदय वारंवार. अध्यक्ष बघा माझी आपल्याला बघा आपण हरकत घेतली. अध्यक्ष 2 मिनिटं होऊ दे त्यांचं देतो मी. अध्यक्ष आशिषी 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय हे प्रश्न अध्यक्ष महोदय देतो. अध्यक्ष महोदय बियाणाच्या बाबतीत इतके प्रश्न तयार झालेले आहेत असं आहे की उत्तर देऊन जातील पण नंतर काय काय करून विचारणार आहे त्यांना काय झालं बियाणाच्या बाबतीत. इथल्या सदस्यांनी आपल्या सभागृहातल्या सदस्यांनी सांगितलं की कपाशी जी आली मोठी झाली ती उपटून टाकण्याची वेळ आलेली आमच्यावर सदस्यांनी सांगितलं. अध्यक्ष महोदय ज्या टोळ्या फिरतायत बोगस टोळ्या फिरतायत राज्यभर पैसे वसुलीला त्या ज्या सापडल्या त्यांच्या काय कारवाई केली आम्हाला उत्तर पाहिजे. काय कारवाई केली मंत्री महोदय हे सगळे उत्तर आम्हाला दिले पाहिजे. एक मिनिट मंत्री महोदय
होऊ दे त्यांचं, त्यांचं उत्तर झाल्यावर देतो, त्यांचं उत्तर झाल्यावर देतो. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, सन्माननीय थोरात साहेबांनी काही प्रश्न उपस्थित केले हो, तर उत्तर त्यामध्ये उत्तर महत्वाचा प्रश्न त्यांनी हा उपस्थित केलाय की या ठिकाणी बोगस बियाण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात वाढलं. अध्यक्ष महाराज, म्हणूनच राज्य सरकारने, या महायुतीच्या सरकारने, आम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा पहिल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय केला की जे बोगस बियाणं आहे आणि बोगस अध्यक्ष महाराज आपण संरक्षण द्या. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष आपण बोला, मला वाटत नाही, आपण बोला, मी ऐकतोय, आपण बोला. अध्यक्ष महाराज, वाटत नाही की ज्या संवेदनशीलपणाने या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केलाय तेवढ्या संवेदनशील प्रमाणात सरकार उत्तर देत आहे. अध्यक्ष महाराज, म्हणून या सरकारने पहिल्या मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये अधिवेशनाच्या अगोदरच्या असं ठरवलं की ज्या ज्या ठिकाणी या महाराष्ट्रात बोगस बियाणं, या ठिकाणी बोगस बियाणामुळे शेतकऱ्याची फसवणूक होते, खताच्या बाबतीमध्ये सुद्धा अध्यक्ष महाराज, ज्या ज्या वेळेस खतासोबत लिंकिंग केलं जातं आणि लिंकिंग केल्यानंतर जे शेतकऱ्यावर अधिकचा भार पडतो अशा गोष्टी या महाराष्ट्रात होऊ नये म्हणून याच अधिवेशनामध्ये बोगस बियाण्याच्या वर जसा बीटी कॉटनचा कायदा राज्य सरकारने केला त्याच पद्धतीनं कायदा करण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. त्याची समिती गठित केलेली आहे. त्या समितीत कृषी मंत्री, महसूल मंत्री, ग्रामीण विकास मंत्री, पाणी पुरवठा मंत्री आणि अध्यक्ष महाराज आपल्या मार्फत सदनाला आश्वासित करू इच्छितो आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की या अधिवेशनातच बोगस बियाण्याच्या संदर्भातला कायदा आणला जाईल आणि एवढा चांगला कायदा आणला जाईल की त्या ठिकाणी शेतकऱ्याचं तर संरक्षण होईलच अध्यक्ष महाराज, पण त्याचबरोबर कसल्याही प्रकारचं बोगस बियाणं विकलं जाणार नाही हा विश्वास आपल्या मार्फत कृषी विभाग या ठिकाणी येतो. एक एक घेऊ, एक एक घेऊ. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा, अध्यक्ष महोदय त्यांना द्यायचं नाही का? अध्यक्ष महोदय, प्रश्न होता राज्यातल्या बियाण्याच्या खताच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदय उत्तर देत होते, माझा प्रश्न एवढाच आहे. मी बघतोय त्या ठिकाणी सन्माननीय आमचे वरिष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात, नाना पाटोलेजी, वडेट्टीवार साहेब एकदम अतिउच्च आवाजातल्या पट्टीमध्ये खाली बसून, सुनील केदार साहेब त्या ठिकाणी, यशोमती ताई मध्ये मध्ये, वर्षाताई आणि मग वेळेला नितीन राऊत साहेब आणि अशोक चव्हाण साहेब, हे सगळे अचानक उत्तराला उठून उठून बोंबा बोंब सारखं करताय किंवा प्रश्न विचारतायत. अध्यक्षामध्ये विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न निपटो, हे सगळे शांत बसतील, विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न निपटो, त्याच्यासाठी हे सगळं चालू. अध्यक्ष महोदय, बाकी काय चालू नाही, प्रश्नाचं उत्तर दिलं मंत्री महोदयाने, उत्तर दिलं. आशिषजी आपण बसा. आणि म्हणून विरोधी पक्षनेता आशिषजी आपला, त्याच्यासाठी चालू आहे भांडण. आशिषजी आपण या मुद्द्याशी निगडीत प्रश्न विचारा, या विषयाशी निगडीत प्रश्न विचारा. मी खतावर बोलतोय आणि खतावर सबसिडी वाढवली, किमती त्या ठिकाणी स्थिर ठेवल्या, कायदा मंजूर केला, तो मंजूर करणाऱ्याचा कायदा ड्राफ्ट सांगितला, तरी यांचं काय चालू आहे? केवळ विरोधी पक्ष नेता मीच 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 यासाठी चालू आहे. अध्यक्ष बसा. एक एक अशोक चव्हाण साहेब, अशोक चव्हाण साहेब बोला. अध्यक्ष, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मला हे समजत नाही, सभागृहामध्ये मंत्री महोदय उपस्थित असताना आशिष शेला त्यांची वकिली करण्याकरता उभं राहायचं काही कारण नाही. नाही, आता मला वाटतं आपण नियमबाह्य काम करतोय इकडे. नाही नाही, असं नाही चालणार. आपण सर्व ज्येष्ठ सदस्य आहात, आपण इकडे नियमबाह्य काम करू शकत नाही. त्यांचा हरकतीचा मुद्दा होता, त्यावर मी त्यांना बोलायला दिलं. तुम्हाला एखादा प्रश्न विचारायचा असेल मंत्री महोदयांना तर विचारा, नाही तर मी पुढे चाललोय. तुम्ही बसा, बसून घ्या, तुम्ही बसून घ्या.